मिरगुळवाडी बघा, इथून चालू होतो हा पहिला घर. वीर आहे इथं पण घर आहे. इथं छोटस देऊळ आहे. प्रभात मित्रांनो, माझं नाव चेतन, सी आर ऑफिसमध्ये परत आपलं वेलकम आहे. आणि आजचा सेकंड डे आहे आणि तर आरतीला जाऊ. आणि सकाळची आरती आणि संध्याकाळची आरती आज मला पुढं साडेवर गाडी धुवायला आलो आहे. तुम्ही बघू शकता मुंबईवरून आलो, गाडी एकदम लाल लाल झालेली. आता गाडी धुवायला आलो इथे, गाडी पूर्ण वॉश करून जाताना पण आता जायच्या टायमाला 11 तारखेला पण एकदा मला वॉश करावं लागेल असं वाटतं. चिखल भरपूर झाले मातीला. आपली बगीरा एकदम धुऊन टकाटक, फक्त पाणीच मारतोय, बाकी काय मारत नाही. A few moments later. आता गणपतीची आरती होणार आहे, सकाळची पहिली आरती. इथे सगळे आपले भाऊबंधू सगळे आलेले आहेत. थोड्याच वेळात आरती होणार आहे गणपती बाप्पांची. डेकोरेशन केलं आहे दादानी. तर चला चालू होणार आहे थोड्या वेळात. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. ओके, आता 3 वेळा बोलायचं. मोर्या म्हणा, मोर्या मोर्या म्हणा, मोर्या आम्ही पण मोर्या म्हणा. थंडी वाजवत कारेषु सर्वदा ॐ भूर्भुवस्वः तस्मै दुर्वरेण्यं भर्गो देवः.
बसरी मणी चोदया शांती 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 तर सुप्रभात मित्रांनो, माझं नाव चेतन, सी आर ऑफिसमध्ये परत एकदा वेलकम आहे. आता मी चाललो आहे माझ्या घरून अंबेरीला. अंबेरी गाव म्हणून आहे, तिथं माझ्या बायकोचं स्कूल म्हणजे जुनं घर आहे, तर तिकडे चाललो आहे त्यांच्या घरी. आणि तिथं एक देवी पण आहे तिथं पाया पडायला. आता तिसरा दिवस आहे मित्रांनो, तर तुम्ही बघत असाल की पूर्ण जागी हिरवं हिरवं एकदम मस्त झालं आहे वातावरण. आणि आता आम्ही आलो सड्याच्या वर. ॲक्च्युली हा जो गाव आहे सड्याच्या खाली आहे, आणि आता आम्ही आलो वर सड्याच्या वर. तर तुम्ही ती बघत असाल समोरचा सगळं व्ह्यू एकदम अतिसुंदर आहे वर, पण खाली काय नेटवर्क नाही आहे, त्यामुळे थोडंसं कनेक्टिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम होतो आहे. आणि हे तुम्ही बघत असाल वर, हे सड्यावर आहे, वरची जागा ही. आणि आम्ही खाली होतो आता डोंगराच्या खाली. तर हाच रस्ता आम्ही आता जाणार आहे चिराखानीला. जर जो राजापूर रत्नागिरीमध्ये राहत असेल त्याला माहिती असेल चिराखानी म्हणजे काय आहे. ती एक जागा आहे तिथं चिरे असतात ना जे घर बनवतात, ते तिथून पूर्वकाळी तिथून काढायचे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, सुंदर व्ह्यू. आणि आता आपण चाललो आहे थोडं पेट्रोल फ्युलिंग करायला. मला उद्या निघायचं सकाळी 6 वाजता. तर इथून सरळ गेलं की जैतापूर पण लागेल तुम्हाला. आणि वारा अतिशय वेगाने आहे, एकदम सुंदर. उद्या आजचा म्हणजे उद्या आजचा रात्रीचा लास्ट दिवस माझा इकडे. सकाळी 6 वाजता मी निघून जाईन मुंबईला. मला पोचायचं आहे आणि जॉबला जॉईंट करायचं आहे. तर तुम्हाला हा सगळा छोटासा माझा इनिशियल ब्लॉग कसा वाटला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ॲक्च्युली तर मित्रांनो, पेट्रोल फ्युलिंग झालेलं आहे. आता आपण निघतो आहे परत सेम दिशेला जे मी तुम्हाला सांगितलं होतं. 860 रुपयाचं पेट्रोल भरलं आहे मी. चला
तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, हे मूळ गाव आहे माझ्या सासऱ्याचं. मी चाललो आहे आता. मी पण पहिल्यांदा आलो आहे. अंजली पण पहिल्यांदाच आली आहे. तर तुम्ही घरं बघू शकता, इथं कवळ्याची घरं आहेत पूर्ण. एकदम गावासारखं फील. गावी आलं तर गावासारखंच फील येणार. ही घरं बघू शकता कवळ्याची. तर मधी तुळस आणि त्या वॉशरूम सगळं आहे या साईडला. आणि आजकाल मुंबई स्टाईल पण बनवलं आहे सगळ्यांनी, बंगले टाईप. पण हे घर तर घरच राहील, मूळ घर. चला आतमध्ये जाऊया. चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया. हे शेणाचं बनवलेलं आहे, एकदम मस्त. मंडप लावले इथे गणपती बाप्पा. Moments later. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पाऊस चालू झालेला आहे. मगाशी पाऊस नव्हता, तर परत चालू झाला आहे. मित्रांनो, आता फक्त 45 मिनिट्स राहिले पोचायला आणि पाऊस येतो आहे आणि जातो आहे मध्ये मध्ये. रस्ता बघू शकता. परत एकदा एक युनिक सीन, आय थिंक तो पुढे ब्रिज आहे. बघू शकता देव. A few moments later. देवीच्या देवळात, जसं की तुम्ही ड्रोन शॉट बघितला होता आता इथे. तर हे नवला देवीचं देऊळ आहे. आता आपण निघतोय. तर चला, ड्रोन शॉट पण घेतलेलं आहे. तर आपण निघूया. असा काय रस्ता थोडा कच्चा आहे इथे. नवला देवीच्या देवळात, देवीचं देऊळ आहे
भरपूर अतिशय भरपूर सुंदर देऊळ आहे. तर तुम्ही पण इथं राजापूरला कोंबेमध्ये या जैतापूरला येत असेल तर तुम्ही भरपूर देऊळ आहेत असे, पण एखादा प्रसिद्ध देऊळ म्हणजे म्हणून हा नवलादेवीचा देऊळ आहे. बाकी अनेक देऊळ असतील मला ह्याच्या गोष्ट मला हे माहिती नाही आहे, इथं आजूबाजूला अजून किती देऊळ आहेत, पण मला ह्या देवळाची माहिती आहे की मी 4-5 वर्षा पहिले पण आलेलो या देवळामध्ये. तर तुम्ही पण येऊन व्हिजिट करू शकता या सुंदरशा परिसराच्या आतमध्ये, हा देवीचा देऊळ आहे. ठीक आहे, चला आता निघूया परत सड्यावर. सडा म्हणजे एक डोंगराच्या वरती जो भाग असतो त्याला सडा बोलतात. ते सड्यावर जाऊया, बघूया काय नाश्ता पाण्याचं काय आहे काय तिकडं सोर्स, मग तिथून मग निघूया घरी. हे पण देऊळ आहे ते लहानसं, बघू शकता तुम्ही गावातलं ग्राम देऊळ असलेले. तिकडे गावकरी मुलं होती पण आता इन्फॉर्मेशन कसं विचारायचं, कारण की ते पण अपोळकी होती, मी पण त्यांच्यासाठी अपोळकी आहे. तर ठीक आहे, ते त्यांचे एन्जॉय करत होते, मी माझं एन्जॉय करत होतं काम, मला त्याने अडवलं नाही. इथून आपण खाली जायचं.